नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यातील किंवा म्हणा रोजच आपल्या सोबत असणारा देव म्हणजेच आपली आई हिच्याविषयीचा मराठी निबंध घेऊन आलेले. तर ह्या निबंधाला स्किप न करता हा निबंध शेवटपर्यंत पहा, आणि जर तुम्हाला हा निबंध आवडला तर निबंधाला जास्त जास्त शेअर करा. तर चला सुरू करू माझी आई निबंधाला. आई ही या जगातील सर्वात निस्वार्थी व्यक्ती आहे, जी आपल्या मुलांना या जगात येण्याआधीच त्यांच्यावर प्रेम करायला लागते. या जगात आईच्या प्रेमाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही, कारण ते प्रेमाचे शुद्ध रूप आहे. आई तिच्या मुलासाठी देवदूतासारखी असते, जी नेहमी तिच्या मुलावर प्रेम करते आणि त्याला तिला आधार देते. प्रत्येक मुलासाठी त्याच्या आईचे त्याच्या हृदयात विशेष स्थान असते, कारण ती तिच्या जन्मानंतर मुलाला पाहणारी पहिली व्यक्ती असते. हेच कारण आहे की एक मूल आणि आई यांच्यामध्ये एक विशेष बंधन आहे. परंतु सर्वच लोकांना अनेक कारणांमुळे त्यांच्या आयुष्यात आईचे प्रेम मिळण्या इतके भाग्यवान नाही. ज्यांच्या सोबत त्यांची आई आहे त्यांनी तिच्यावर प्रेम आणि आदर केला पाहिजे. आई ही देवाकडून मुलासाठी सर्वात मोठी भेट आहे. ती आई आहे जी आपल्या मुलांवर त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता नेहमीच प्रेम करते. स्त्रिया जन्मजात चांगल्या आई आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, पण आई झाल्यावर त्यांना आई प्रेमाची शक्ती कळते. आई आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते आणि ती मुलाचा प्राथमिक आधार आहे. ती केवळ मुलाला नैतिक आधार देत नाही तर तिच्या मुलाला आयुष्यात एक चांगली व्यक्ती बनण्यास तयार करते. एक आई तिच्या मुलाच्या आयुष्यात तिच्या मुलाचा पहिला मित्र होण्यापासून ते त्याला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकापर्यंत अनेक भूमिका बजावते आणि ती कोणत्याही तक्रारी किंवा संकोच न करता समर्पितपणे या सर्व भूमिका बजावते. आई ही तिच्या मुलाची पहिली चांगली मैत्रीण असते, जी तिच्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्याच्याशी विशेष बंधन बनवते. ती तिच्या मुलांच्या सर्व गरजा समजून घेते आणि नेहमी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. माझी आई सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. खर तर मी त्यांच्या बरोबर माझी सर्व रहस्ये आणि इच्छा सामायिक करू शकतो. ती मला नेहमी समजून घेते आणि मला आधार देते. आम्ही एकत्र अनेक खेळ खेळतो आणि आमचा आवडता खेळ लुडो आहे. जिंकू शकलो म्हणून अनेक वेळा ती आनंदाने गेम हरली. मला काय आवडते हे तिला माहिती आहे आणि माझे आवडते अन्न शिजवून मला नेहमी आनंदी करते. मी माझ्या आयुष्यात माझी सर्वात चांगली मैत्रीण म्हणून माझी आई आहे हे माझे भाग्य आहे. आई ही फक्त मुलाची पहिली चांगली मैत्रीण नाही तर ती तिची मार्गदर्शक देखील आहे, जी आपल्या मुलांना आयुष्यातील सर्व यश मिळवण्यासाठी नेहमी समर्थन आणि मार्गदर्शन करते. एक उत्तम मार्गदर्शक तो असतो जो तुम्हाला नेहमी बरोबर काय आणि अयोग्य काय हे शिकवतो. एक मार्गदर्शक केवळ आपल्याला समर्थन देत नाही तर आवश्यक असल्यास आपल्याशी कठोर बनतो आणि आपण सर्व आपल्या आईमध्ये हे गुण पाहू शकतो. माझी आई खरोखरच माझी मार्गदर्शक आहे, कारण तिने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मला मार्गदर्शन केले आहेच. पण जेव्हा जेव्हा मला तिची गरज असेल तेव्हा मला मदत करते. जेव्हा मी कोणतीही चूक करतो तेव्हा ती माझी चूक समजून घेण्यासाठी माझ्याशी कठोर बनते, पण लवकरच ती माझ्यावर तिच्या प्रेमाचा वर्षाव करते आणि माझ्या निर्णयात मला नेहमीच पाठिंबा देते. ती मला माझ्या अभ्यासात मदत करते आणि मला माझ्या कारकिर्दीबद्दल गंभीर होण्यास सांगते. ती मला सांस्कृतिक आणि नैतिक दोन्ही मूल्य शिकवते. आईपेक्षा चांगला मार्गदर्शक असू शकत नाही, कारण तिला माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम पसंत करते. आईप्रमाणे कोणीही आपली काळजी घेऊ शकत नाही. ती तिच्या मुलाचा जन्म झाल्यापासून तिची निस्वार्थपणे काळजी घेते. तिला तिच्या मुलाच्या सर्व गरजा माहीत आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी काही करू शकतात. ती नेहमीच तिच्या मुलांसाठी असते. जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो किंवा आजारी पडतो तेव्हा ती आपली आई असते, जी तिच्या आरोग्याची चिंता न करता आपली काळजी घेते. आईसाठी तिच्या मुलांचे कल्याण अत्यंत महत्वाचे आहे आणि ती नेहमी याची खात्री करते की तिची मुले जिथे असतील तिथे सुरक्षित आणि संरक्षित राहतील. आई आपल्या मुलाला सर्व सोयी पुरवते. आईच मुलांसाठी घर आनंदी आणि सुरक्षित बनवते. ती एक सुपर वुमन सारखी आहे, जी घरातील काम आणि तिच्या मुलांप्रती तिच्या जबाबदाऱ्या दोन्ही सांभाळू शकते. माझ्या आईबद्दल बोलणे, ती आराध्य आणि दयाळू आहे. ती माझ्या सर्व मित्रांवर आणि माझ्यावर प्रेम करते. जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तिला माझी काळजी वाटते. ती नेहमी माझ्या आरोग्याची आणि माझ्या गरजांची काळजी घेते. ईश्वरानंतर ही आपली आई आहे, जी आपल्या अंतकरणात आणि आपल्या जीवनात सर्वात खास स्थान आहे.
मुलांच्या जन्मापासून आई त्याच्याशी अनमोल आणि विशेष बंधन बनवते. स्वतःचा विचार न करता ती तिच्या मुलाबद्दल आणि त्याच्या आनंदाबद्दल विचार करते. ती आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस काम करते जेणेकरून ती त्यांना आनंदी करू शकेल. मातृत्व हा स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ती निस्वार्थपणे तिला सर्वोत्तम देते. नवजात मूल तिच्या आईला तिच्या अनोख्या सुगंधाने ओळखते आणि आपण बोलणे सुरू करण्यापूर्वी आपल्या आईला आपल्या कृतीतून आपल्या गरजा समजतात. हे सर्व कारण आहे की आई आणि मूल एक विशेष बंधन सामायिक करतात ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही. आईला फक्त तिच्या मुलाची उन्नती हवी असते आणि ती साध्य करण्यासाठी कधी कधी ती तिच्या मुलाला आधार देते आणि कधी कधी त्याच्याशी कठोर बनते. पण तिचा हेतू नेहमी शुद्ध आणि प्रामाणिक असतो. तिला नेहमीच आमच्यासाठी सर्वोत्तम हवे असते आणि ती आपल्याला सर्वोत्तम देण्यासाठी सर्व काही करते. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपण आपले आयुष्य आपल्या अटींवर घालू इच्छितो आणि असे करताना अनेक वेळा आपण आपल्या पालकांचा गैरसमज करतो. आपण कधी कधी स्वार्थी बनतो आणि तिचे प्रेम समजून घेण्यात अपयशी ठरतो. पण ती कधीही तक्रार करत नाही किंवा आमच्याकडून कशाचीही मागणी करत नाही. तिला फक्त तिच्या मुलाकडून थोडा आधार आणि प्रेम हवे आहे आणि प्रत्येक मुलाने दिला ते प्रदान केले पाहिजे. तर अशा प्रकारे माझी आई हा निबंध तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आजचा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनेलवर जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही अशाने सबस्क्राईब करा. धन्यवाद.